नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचा आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. शेतकरी मित्रांनो, आज आपण ह्या व्हिडिओमध्ये जे बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम होता, आमच्या सीताफळाच्या बागेची पानं कोणतरी खात आहे, तर त्यासाठी काय उपाय करावा, ते कोणती आळी काय, तर ती आळी आज तुम्हाला दाखवणार आहे मी. आणि का खाते काय, ते काय त्याचे उपाय करायचे, ते तर ते ह्या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब नक्की करा. तर मित्रांनो बघा, ह्या झाडावर दिसतंय तुम्हाला बोळं पडलेली, तर ती मी आळी बघितलेली. बऱ्याच ह्याच्यावर हुडाकल्यानंतर आपल्या बागावर पण घावलेली ती आळी. तर ती आळी काय करती आणि कधी खाती काय, तर ती सगळी माहिती काय त्याने आपल्याला प्रॉब्लेम येणार आहे का, जर पानं खाली तर काय त्याला आपल्याला झाडाला काय प्रॉब्लेम होणार आहे का, तर कळीव काय इफेक्ट होणार आहे, फळाव काय इफेक्ट होणार आहे, तर ती सगळी माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब नक्की करा. तर बघा मित्रांनो, तुम्हाला डायरेक्ट आळी दाखवतो. आता ऊन झालेलं आहे जास्त आणि ऊन पण लागतेलं आहे. थोडक्यात व्हिडिओ बनवतो मी एक दोन मिनटाचा, थोडक्यात माहिती मला ते संपवतो. तर बघा, हे बघितलं तुम्ही बारीक, तर तुम्हाला आळी दिसेल बघा. ही बघा बघा, ही आळी, तर ही आळी ह्यानी कळी पण खालेली बघा सगळी. बघा दिसेल तुम्हाला कळी खालेली आणि खाती, तर पानं खाल्याने आपल्याला काय एवढा फरक पडणार नाही त्याचा, पण कळी खाली हिचा बंदोबस्त आपल्याला करावा लागेल मित्रांनो. तर बघा, ह्याच्यासाठी आपल्याला काय करायचं, साधारण कीटकनाशक मारायचं आहे, सोलोमॉन मारा अँड तुम्हाला सांगतो म्युथ्रिन घ्या, कराटी घ्या, परत कोणतंही कीटकनाशक घ्या, नॉर्मल कीटकनाशक घ्या. साधीच आळी ही, साध्या आळीने ही मरून जाते. ह्याला काय लय भारीतलं इमोवॅक्टिन घेतलं ना, इमोवॅक्टिन पर्यंत जाईल तरी चालतं. तर मित्रांनो, ही आळी काय करते, सकाळ सकाळ आणि संध्याकाळचं हे दोन टायमिंग आपलं जीवन करते आणि निवांत बसते. बघा तुम्ही, दिसतंय सकाळ सकाळ आणि संध्याकाळचंच. बऱ्याच शक्यता आळ्या काय करतात, दुपारचं जे असतात उन्हाचं असतात ते आळ्या निवांत असतात आणि संध्याकाळचं आणि सकाळचं आळ्या बाहेर पडतात. जर तुम्हाला आळी जर पूर्णपणे तुम्हाला पानावर जर बघायची असेल तर सकाळ सकाळ किंवा दिवस मावळाच्या टायमिंगला या तुम्हाला आळी घावर. तर मी आता उन्हाचा आलतो आणि मला अचानक आळी दिसली आणि बऱ्याच शेतकऱ्यांचा कॉल आला तुम्हाला, तर अशी अशी आळी बोळं पाडते तर काय करायचं, तर ती तुम्हाला आज आळी दाखवतो मी. तर ही अशी आळी बघा, ही जरी गवता वगैरे दिसली तर तुम्हाला सांगितलेलं आहे मी, गवत पूर्ण काढून घ्या, काढलं तर आळी होणार नाही आणि ही अशी कळी पण खाणार नाही. आधीच गोल्डनला ड्रॉपिंगचं प्रमाण जास्त आहे आणि ह्यात त्यात आळी, आळीने जर ही अशी कळी खाली तर ड्रॉपिंग आणि जास्त होणार आहे, सेटिंगला पण फरक पडणार आहे. त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो, पानं खाऊ द्या पाण्यास काय नाही, पण आळी कळी नाही खाल्ली पाहिजे. त्याच्यामुळं ही आपल्याला कीटकनाशक वगैरे फवारणे गरजेचे आहे. का तुम्हाला ती काढून आळी. तर मित्रांनो बघा, ही आळी काढलेली मी. तर आळी काढल्यानंतर हिच्या तोंडातनी दाहक सुटत होता बघा. तर बघा आळी, हीच आळी ती पानं खाणारी आळी. तर हिला साधारण औषध मारलं तरी आळी मरून जाईल ही. तर ह्यासाठी लक्ष घ्यायचं आपल्याला, इमोवॅक्टिन मारायचं आहे, कीटकनाशक कोणतंही मारलं तरी आळी मरून जाणार आहे. बारीक आहे आळी ही, हीच ती पानं खाते. आता ती जागा हल्ली त्याच्यामुळे जास्त वळवळा करते बघा. तर ही आळी, बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम होता, तर ही आळी अशी आळी बघा. आणि ह्यातली दुसरा प्रकारची एक आळी असते बघा, हसवालासारखी असते. हसवालासारखी काय करते, त्याला काट असते बघा, हिला जी आहे का ती काट नाही तर, आणि खाते बघा, ती खातच बारीक जर बघितलं तर ही खातेच बघा. कॅमेऱ्यात व्यवस्थित फोकस होय नाही, पण ती मग अशी आळी डेंजर, अशी भीती वाटते ती आळी जर बघितलं तरी. तर ही आळी बघा, साधारण जरी फवारणी घेतली तरी कवर होऊन जाणार आहे. तर शेतकरी मित्रांनी माहिती कशी वाटली कशी नाही कमेंट करून नक्की सांगा.
आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब नक्की करा. थोडक्या थोडक्या जी गोष्टी असतात ती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. तर बघा ही जी पान आहे, हे पान किती खाल्लेलं आहे, बघा पान किती खाल्लेलं आहे. तर थोडक्या थोडक्या जी गोष्टी आहेत मी पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला सांगतो आहे. तर थोडं सहकार्य करा आपल्याला पण, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि शेजारची बेल आयकॉन पण दाबा, जेणेकरून आपल्या व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्या मोबाईलला मिळेल. तर ही माहिती कशी वाटली कशी नाही कमेंट करून नक्की सांगा. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकवर. धन्यवाद.